हॅलो फ्रेंड्स, भक्तीज आर्ट गॅलरीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर आज आपण बघणार आहोत टोनर म्हणजे काय, टोनरचा वापर कशासाठी करायचा, टोनरचा वापर कसा करायचा आणि घरच्या घरी टोनर कसं बनवायचं, म्हणजे नॅचरल आपण होममेड टोनर कसं बनवायचं. तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर नंबर एकची गोष्ट म्हणजे टोनर म्हणजे काय. तर नावावरून तुम्हाला कळलंच असेल, म्हणजे थोडासा अंदाज तर आलाच असेल की टोनर म्हणजे नेमकं काय. तर टोनर हा शब्द जो आहे तर तो टोन प्लस वॉटर याच्यापासून बनलेला आहे. म्हणजे टोन वॉटर तुम्ही नाही म्हणू शकत, तर तो टोनर बनलेला आहे. तर म्हणजे काय, तर एक असं लिक्विड जे आपल्या स्किनला टोन करतं आणि त्याचसोबत त्यात वॉटरसुद्धा आहे, म्हणजे पाणीसुद्धा आहे. टोन म्हणजे टोनर कशासाठी वापरायचं, तर टोनरचे असे भरपूर सारे फायदे आहेत. त्यामधले मी तुम्हाला काही फायदे सांगेल की काय काय आहेत ते. तर नंबर एक म्हणजे की ते पोर्स, टोनर जे आहे ते आपल्या स्किनवरचे पोर्स मिनिमाइज करायला मदत करतं. म्हणजे ओपन पोर्स जे आहेत तर ते मिनिमाइज करायला मदत करतं. आता ओपन पोर्स म्हणजे काय हे मी तुम्हाला एका अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, जो की ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा व्हिडिओ आहे. तर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड रिमूव्ह कसे करायचे तो व्हिडिओ अजून तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये मी लिंक मेन्शन करेल, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. नंबर दोन म्हणजे आपल्या स्किनवरचं एक्सेस ऑइल कमी करतं. म्हणजे आपली स्किन, म्हणजे ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना जास्त प्रॉब्लेम होतो हा, की स्किनवरती ऑइल सतत प्रोड्यूस होत राहतं. पण आपण जेव्हा टोनर यूज करतो तर हे जे एक्सेस ऑइल प्रोड्यूस होतं ते कमी प्रमाणात होतं आणि त्याचमुळे आपली स्किन तेलकट होत नाही बिलकुल आणि रिफ्रेशिंग राहते. नंबर तीन म्हणजे मेकअप रिमूव्ह करण्यासाठी. आपण आता फेस वॉश करतो किंवा मेकअप रिमूव्हरने मेकअप रिमूव्ह करतो, पण त्यासोबतच काही प्रमाणात मेकअप राहिलेला असतो आपल्या स्किनवरती, जो की आपण टोनर लावून कॉटन पॅडने रिमूव्ह करू शकतो. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण टोनर यूज करतो तेव्हा आपल्या स्किनवरती एक्सेस ऑइल राहत नाही. एक्सेस ऑइल न राहिल्यामुळे आपली स्किन छान होते आणि त्याचसोबत आपल्या चेहऱ्यावरती कुठला मेकअपसुद्धा नसतो आणि आपली स्किन टवटवीत आणि रिफ्रेशिंग झाल्यामुळे काय होतं, आपल्याला जे ॲक्नीचे आणि पिंपल्सचे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा दूर व्हायला मदत होते. तर नंबर तीन म्हणजे टोनर कसं वापरायचं. तर टोनर वापरणं अतिशय सोपं आहे. फक्त तुम्ही स्किन आपला फेस वॉश करा, जसा नेहमी वॉश करतो फेस वॉशने तसा. फेस वॉश केल्यानंतर फक्त टोनर घ्यायचं आहे, टोनरचे असे काही स्प्रे करायचे, अशा प्रकारचं टोनर किंवा गुलाब जल तुम्ही काही यूज करू शकता. तर फक्त चेहऱ्यावरती स्प्रे करायचे आणि स्प्रे केल्यानंतर एक 5 मिनटं थांबायचं आहे, बस एवढं सोपं आहे. आणि त्यानंतर तुमचं तुम्ही स्किन केअर रुटीन जे आहे रोजचं ते फॉलो करू शकता. आता टोनर किती वेळा वापरायचं, तर दिवसातून कमीत कमी 3 वेळा यूज करा. म्हणजे आपण जेव्हा अंग होतो तेव्हा, जेव्हा फेस वॉश करतो तर त्यानंतर एकदा वापरा. संध्याकाळच्या वेळेला शक्य असेल तर तेव्हा एक 4 ते 5 दरम्यान एकदा चेहरा वॉश करून टोनर यूज करा आणि नाईटला एकदा तुम्ही यूज करू शकता. दिवसातून जर 3 टोनर यूज केलं तर तुमचे पोरसुद्धा मिनिमाइज होतील आणि त्याचसोबत ॲक्नी आणि पिंपल्सचे प्रॉब्लेमसुद्धा दूर होतील. आता नंबर 4 म्हणजे घरच्या घरी टोनर कसं बनवायचं. तर अगदी सोपं आहे घरच्या घरी टोनर बनवणं, कारण मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे टोनर्स अवेलेबल असतात आणि आपण यूट्यूबवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती खूप साऱ्या प्रकारचे व्हिडिओसुद्धा पाहून झालेले असतात की एक्झॅक्टली कुठलं टोनर वापरायचं. आणि ते सगळं बघून आपला इतका गोंधळ उडतो की आपल्याला कळत नाही की आपण कुठलं टोनर वापरावं. मग या सगळ्यातून दूर होण्यासाठी आणि त्याचसोबत आपण जर घरच्या घरी टोनर बनवलं तर ते तेवढंच नैसर्गिक, म्हणजे नॅचरलसुद्धा असतं आणि त्यामुळे स्किनला काही हार्मफुल इफेक्टसुद्धा होत नाही. चौथा आणि शेवटचा पॉईंट आपण बघूया की घरच्या घरी टोनर कसं बनवायचं. तर असे मी तुम्हाला 2 टोनर सांगणार आहे जे की तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. पहिलं म्हणजे तांदळापासून. तांदूळ भात तर खायला सगळ्यांना आवडतो, तर खाण्यासोबतच त्याचे स्किनसाठी सुद्धा खूप सारे बेनिफिट्स आहेत. खाण्यासाठी तसं तेवढे बेनिफिट्स नसतील कदाचित, तेवढे स्किनसाठी त्याचे बेनिफिट्स आहेत. चला तर मग बघूयात आपण तांदळापासून टोनर. सुरुवातीला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. एक 2 चमचे जरी तांदूळ घेतले तरी पण पुरेसे. त्याला स्वच्छ 3 वेळा, आपण जसं भात बनवण्यासाठी धुतो तसं स्वच्छ 3 वेळा धुवायचं आहे आणि त्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून त्याला 3 ते 4 तास भिजत ठेवायचं आहे. 3 ते 4 तास भिजत ठेवल्यानंतर काय होतं, त्याला एक दुधासारखा कलर येतो. म्हणजे नॉर्मली जसा पाण्याचा कलर असतो त्यापेक्षा गडूज म्हणता येईल. आणि जो भाताचा कलर आहे तो त्या पाण्यामध्ये उतरतो आणि थोडासा पांढरा कलर येतो. आणि ते पाणी गाळून घ्यायचं आहे, एका बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि त्यानंतर ॲज अ टोनर तुम्ही ते यूज करू शकता.
तर हे टोनर जे आहे तर ते 3 दिवस तुम्ही रेफ्रिजरेट करू शकता आणि 3 दिवसानंतर मात्र तुम्हाला नवीन टोनर बनवावा लागेल. तर आता नंबर 2 टोनर मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते म्हणजे काय करायचं, कडुलिंबाची पानं घ्यायची, ते पाण्यामध्ये उकळायची आहेत, छान उकळून झाली की ते पाणी गाळून घ्यायचे आणि एका बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचे, बस एवढं सोपं आहे. दुसरं टोनरसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे 2 ते 3 दिवस टिकून राहील, पण ते जास्त काळ टिकावं, 10 ते 15 दिवस टिकावं, त्यासाठी त्याच्यामध्ये 1/2 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर टाकायचं आणि अशा प्रकारे आपले दोन्हीही टोनर तयार झालेले आहेत. तुम्ही दोन्हीही बनवून बघा आणि तुम्हाला जे कुठलं सूट होईल किंवा जे छान वाटेल ते तुम्ही वापरू शकता. तर चला मग, टोनर काय आहे, टोनर कशासाठी यूज करतात, ते किती वेळा यूज करायचं, ते कसं यूज करायचं आणि त्याचसोबत घरच्या घरी टोनर कसं वापरायचं, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्याच अशा टिप्स आणि ट्रिक्ससहित. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा, बाय बाय.